नमस्कार मित्रांनो, मी एक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे, तर चला स्पष्टीकरणाकडे वळूया. विधानसभेपूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीचे मोठे गिफ्ट मिळणार, बेसिक सॅलरी 26,000 पर्यंत सरकार वाढवण्याच्या तयारी. या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वी दिवाळीची भेट म्हणून कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 26,000 रुपयापर्यंत वाढवण्याची सरकारची तयारी, जाणून घ्या वृत्तांत. तर चला आपण पाहूया स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मिळणार मोठे गिफ्ट, बेसिक सॅलरी 26,000 रुपयापर्यंत वाढवण्याची सरकारची तयारी. चला तर पाहू ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर चला स्पष्टीकरण पाहूया. देशातील 50 लाख पेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीचे एक मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन 8वा पे कमिशन अंतर्गत आता बेसिक सॅलरीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या 18,000 रुपयापेक्षा कमी बेसिक सॅलरी वाढून आता 26,000 रुपये होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना 18,000 बेसिक सॅलरी मिळत आहेत, ज्या विविध मध्ये भत्ते जोडलेले आहेत, म्हणजे त्या सॅलरी मध्ये भत्त्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरी मध्ये वाढ करण्याची मागणी अनेक दिवसापासून केली जात आहे आणि या मागणीला मान्यता देऊन आता बेसिक सॅलरी 26,000 रुपयापर्यंत वाढवण्याची सरकारची तयारी दिसून येत आहे. बजेटच्या सादरीकरणाच्या वेळी सुद्धा ही मागणी झाली होती, परंतु सरकारने कोणतीही चर्चा केली नव्हती. परंतु आता सरकार दिवाळीपूर्वीच घोषणा करण्याची दाट शक्यता आहेत आणि करणार आहेत. आता सर्व तयारी पूर्ण केली गेली आहे असे सूत्राकडून माहिती मिळाली आहे. आता पर्यंत कर्मचाऱ्यांसाठी 7 वेतन आयोग स्थापन झाले. पहिला वेतन आयोग 1946 मध्ये स्थापन झाला होता, तर 7वा वेतन आयोग हा 18 फेब्रुवारी 2014 रोजी गठित करण्यात आला होता. 8वा वेतन आयोग स्थापनेनंतर सुद्धा चर्चा झाली आहेत, म्हणजे 8व्या वेतन आयोग स्थापनेच्या वरही सुद्धा चर्चा झाली आहे. रिपोर्टनुसार 8वा वेतन कमिशनची फाईल तयार केली जात आहे. 2024 पर्यंत हे आयोग लागू करण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरातील 1,12,00,000 कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना थेट या निर्णयाचा फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना आता मोठी दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह. धन्यवाद.